तर सांगली लोकसभा मतदारसंघावरून संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये सध्या वाकयुद्ध सुरू आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी असं काल राऊत म्हणाले होते. त्यावर राऊतांनी आधी आपली नौटंकी थांबवावी असं उत्तर पटोले यांनी दिलंय. राऊतांनी छोट्या कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करू नये, वरिष्ठ पातळीवर एक दोन दिवसामध्ये सांगलीचा प्रश्न सोडवू असं देखील पटोले यांनी म्हटलंय. यावर काँग्रेस हायकमांडसोबत बोलणं झालं असून चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे सांगलीतील उमेदवार असतील असा दावा पुन्हा एकदा संजय राऊतांनी केला. काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी आवाहन केलं की तुमची नौकरी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सामील सांगितलं लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार. पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्या. खरं तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्यात. आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू, वरिष्ठांच्या लेवलवर सोडू, हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पहिले आहे. एक दोन दिवसामध्ये जमलं तर उद्याच या सगळ्या प्रश्नावर आम्ही पडदा टाकू. बरं बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, बोलू द्या ना. आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या एक दोन दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल हे मी आत्ता तुम्हाला मी सांगतोय. आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे, त्याच्यामुळे चंद्रहार पाटील यांचीच उमेदवारी इथे असेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना हे तिघे हातात हात घालून इकडे काम करतात.